हॅलो स्टुडंट वेलकम टू स्वातीस क्लासेस आज आपण बघणार आहोत सेवन स्टँडर्ड मराठी लेसन नंबर टेन पंडिता रमाबाई तर हा लेसन लिहिलेला आहे डॉक्टर अनुपमा उजगरे यांनी यांचा जन्म एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये झाला होता आणि या प्रसिद्ध लेखिका होत्या सांगी पश्चात हे त्यांचे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत चांदन चुरा ललित लेखसंग्रह पंडिता रमाबाई लक्ष्मीबाई टिळक विष्णूशास्त्री चिपळूणकर हे त्यांचे चरित्रात्मक लेखन तसेच महाराष्ट्राचा खाद्यसंस्कृती कोश प्रसिद्ध आहे स्वतःचे संघर्षमय आयुष्य जगत असताना इतर स्त्रियांच्या आयुष्यात नंदनवन फुलवणाऱ्या पंडिता रमाबाईंचे प्रेरणादायी वर्णन लेखिकेने प्रस्तुत पाठातून केलेले आहे तर त्यांच्या आयुष्याविषयी दिलेल्या काही आठवणी हो आपल्याला या लेसनमध्ये सांगितलेल्या आहेत तर लेसनला स्टार्ट करण्या अगोदर जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तुम्हाला या चॅनलवरती सेवन स्टँडर्डचे सर्व सब्जेक्टचे व्हिडिओज मिळतील तर चला लेसनला स्टार्ट करूया कोलकाता शहरात देशभक्त आनंद मोहन यांनी स्त्रियांसाठी जी खास सभा बोलवली होती ती भारतातील स्त्रियांची पहिली सभा होती कारण ज्यावेळेला देश स्वतंत्र झालेला नव्हता त्यावेळेला स्त्रियांसाठी कुठल्याही सभेमध्ये भाग घेणं शक्य नव्हतं तर त्यावेळेला कोलकाता शहरामध्ये जे देशभक्त होते आनंद मोहन यांनी स्त्रियांसाठीची सर्वात पहिली ब बै, बैठक जी होते कि होती किंवा सभा होती ती बोलवली होती पंडिता रमाबाईंनी त्यावेळी बंगाली भाषा येत नव्हती म्हणून त्यांनी माय बोलीसारखा सराव असलेल्या संस्कृत भाषेतून भाषण केले कारण त्यांची जी मूळ भाषा होती ती होती बंगाली भाषा त्यामुळे त्यांना त्यावेळेची जी भाषा होती त्या प्रदेशातील ती येत नसल्यामुळे त्यांनी त्यांची जी सराव असलेली किंवा त्यांना बोलता येत असली जी मायबोलीसारखी संस्कृत भाषा होती त्या भाषेतून त्यांनी तिथे भाषण केले होते बंगालीतून त्याचा अनुवाद त्यावेळी करण्यात आला होता अनुवाद म्हणजेच काय की ट्रान्सलेशन एका लँग्वेजमधून दुसऱ्या लँग्वेजमध्ये ज्यावेळेला आपण ट्रान्सलेशन करतो त्यालाच मराठीमध्ये अनुवाद असं म्हणतात तर त्या भाष त्या सभेमध्ये ज्यावेळेला त्यांनी संस्कृतमध्ये भाषण केलेलं होतं तर त्या संस्कृत भाषेचं त्यांनी बंगालीमधून जे अनुवाद आपण म्हणतो किंवा ट्रान्सलेशन म्हणतो ते केलं होतं स्त्रियांची पहिली सभा पहिली स्त्री वक्ता व सादर करण्यात आलेला पहिलाच मौखिक अनुवाद ही त्या सभेची वैशिष्ट्ये ठरली तर या सभेची वैशिष्ट्ये कोणती होती तर त्यावेळेला कुठलीही स्त्रियांसाठी सभा भरत नसायची परंतु ती स्त्रियांसाठीची असणारी पहिली सभा होती आणि त्यामध्ये ज्या पंडिता रमाबाई होत्या त्या पहिल्या स्त्री वक्ता होत्या वक्ता म्हणजेच काय की जे भाषण करतात त्यावेळेला जे पुरुष असायचे ते सहज भाष सभेमध्ये भाग घेऊन काय करायचे भाषण देत असायचे परंतु ती स्त्रियांसाठीची असणारी पहिली सभा होती आणि ज्यामध्ये पंडिता रमाबाई या पहिल्या स्त्री वक्ता होत्या की ज्यांनी सादर केलेला पहिला मौखिक अनुवाद म्हणजेच काय की जसं आपण बघितलं अनुवाद म्हणजे काय ट्रान्सलेशन आणि मौखिक म्हणजे काय की ओरली की त्या जे काही बोलत होत्या भाषणामध्ये तेच मौखिक पद्धतीने काय केलं जात होतं ट्रान्सलेट केलं जात होतं तर ही काही त्या सभेची वैशिष्ट्ये ठरली स्त्रीला शिक्षणापासून वंचित ठेवले जात असताना एक परप्रांतातील परभाषक स्त्री महाभारतकालीन संदर्भ देऊन स्त्रियांच्या सभेत प्रबोधन करते ही घटनाच फार आगळीवेगळी होती कारण त्यावेळेला स्त्रियांना कुठल्याही स सब, सभेमध्ये भाग घेण्याची परवानगी नसूनही त्यावेळेला सर्वात पहिली अशी स्त्री सभा भरवण्यात आली होती आणि त्यामध्ये त्या एक परप्रांतीय होत्या की ज्यांची भाषासुद्धा वेगळी होती तरीसुद्धा त्यांनी महाभारतकालीन काही संदर्भ किंवा उदाहरणं देऊन त्यांनी काय केलं होतं स्त्रियांसाठी त्या सभेमध्ये प्रबोधन केलं होतं आई वडील व बंधू यांच्या निधनानंतर एकटे जगणे किती कठीण आहे हे अनुभवल्यावर रमाबाईंनी विवाह करण्याचे ठरवले अतिशय विद्वान वकील म्हणून ख्याती असलेल्या बिपीन बिहारी मेधावी यांच्याशी त्या रिसर त्या तर त्यांचे आई वडील बंधू किंवा परिवार नसल्यामुळे त्यांनी काय केलं होतं की त्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांचा विवाह कोणासोबत झाला तर त्यावेळेचे अतिशय विद्वान अशी वकील अशी म्हणून त्यांची जी ख्याती होती प्रसिद्धी होती बिपिन बिहारी मेधावी यांच्याशी त्यांचा विवाह झाला त्यावेळी त्यांचे वय बावीस वर्षांचे म्हणजे त्यावेळेच्या रुढींच्या दृष्टीने फारच वाढलेले होते कारण त्यावेळेला बालविवाह व्हायचे की लहान वयातच जे मुला मुलींचे लग्न व्हायचे तर त्यांचं वय त्यावेळेला होतं बावीस वर्षांचे त्यामुळे त्यावेळेच्या लोकांच्या विचारसरणीनुसार किंवा त्यांच्या रूढीनुसार त्या ते फारच वाढलेलं होतं विवाहानंतर दोन वर्षांच्या आतच बिपिन बाबूंचे निधन झाले महाराष्ट्रातील सुधारकांच्या विनंतीवरून रमाबाई आपल्या ताण्या मुलीला घेऊन पुण्यात आल्या तर दोन वर्षांनंतरच त्यांचे जे पती होते बिपीन बाबू यांचे निधन झाले आणि त्यामुळे त्यानंतर त्या आपल्या ताण्या म्हणजे लहान मुलीला घेऊन पुण्यात आल्या त्यांचे पहिले व्याख्यान न्यायमूर्ती रानडे यांच्या घरी झाले तर सर्वात पहिले जे व्याख्यान त्यांचे पुण्यात झाले ते न्यायमूर्ती रानडे यांच्या घरी झाले होते तिथेच प्रत्येक आठवड्यात एकेका घरी त्यांचे व्याख्यान व्हावे असे ठरले कारण जास्त लोकांसमोर किंवा मोठ्या सवेमध्ये असे भाषण त्यावेळेला होत नव्हते त्यामुळे प्रत्येक घरोघरी जाऊन ते, घरो ते काय करत होते व्याख्यान करण्याचे काम करत होते बाई माणूस बोलते तरी कशी ही पाहण्याची उत्खंठा प्रत्यक्ष प्रत्येक पुरुषाला लागली होती उत्कंठा म्हणजे काय क्युरियसिटी आपण म्हणतो की कशा पद्धतीने एखादी स्त्री भाषण करू शकते किंवा वक्ता असू शकते हे बघण्याची उत्कंठा प्रत्येक पुरुषाला लागली होती आणि त्यामुळे ते काय करत होते त्या व्याख्यानामध्ये जाऊन सहभागी होत होते परंतु त्या व्याख्यानाची त्यांनी काही अट ठेवली होती व्याख्यानाला येणाऱ्याने आपल्यासोबत घरातल्या एका स्त्रीला आणल्याशिवाय प्रवेश मिळणार नाही अशी पंडिताबाईंच्या व्याख्यानाच्या निमंत्रणपेत एक अटच घातलेली असे। की जी काही व्याख्यानाची निमंत्रण पत्रिका ते छापत असे तर त्यावरती त्यांनी एक अट लिहिली होती की व्याख्यानाला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने काय करायचं आहे की त्यांच्या घरात असलेली एकतरी स्त्री त्यांनी सोबत आणायची आहे कारण त्यामुळेच काय होणार होतं की स्त्रिया सहभागी होऊ शकणार होत्या सभेमध्ये आणि स्त्रियांचं जे प्रबोधन त्यांना करायचं होतं ते शक्य होणार होतं अशी आठवण आपल्या सासऱ्यांसमोर सासऱ्यांबरोबर सभेला गेलेल्या काशीबाई कानिटकरांनी लिहून ठेवली आहे तर हे कसं समजलं ही कशामुळे आपल्याला समजू शकतं की त्यांनी ही अट ठेवली होती तर काशीबाई कानिटकर ज्या होत्या ज्या सभेला सहभागी झाल्या होत्या त्यांच्या सासरांसोबत सोबत तर त्यांनी तशी ती आठवण लिहून ठेवलेली आहे की त्यांच्या सभेची ही अट होती की घरातील पुरुष मंडळी ज्या वेळेला सभेत सहभागी होतील त्यांनी घरातील एका तरी स्त्रीला सोबत आणायचे आहे स्त्रियांनी शिकले व शिकवले पाहिजे त्यासाठी आपल्या मातृभाषेचे अचूक ज्ञान प्राप्त केले पाहिजे की कि शिकणं किती महत्त्वाचं आहे हे त्यांनी स्त्रियांना प्रबोधनामध्ये सांगितलं होतं आणि त्यासाठी मातृभाषेचं मातृभाषा म्हणजेच काय की आपल्या जन्मानंतर आपल्या घरामध्ये आपण जी भाषा बोलतो ती म्हणजे मातृभाषा तर त्या मातृभाषेचं अचूक ज्ञान असणं किती गरजेचं आहे हे त्यांनी सांगितलं शिक्षिका म्हणून उभ्या राहण्यासाठी स्त्रियांना प्रोत्साहन म्हणून शिष्यवृत्त्या दिल्या पाहिजेत शिष्यवृत्ती म्हणजेच काय स्कॉलरशिप तर शिक्षिका म्हणून ज्या लोक ज्या स्त्रिया सहभागी होतील ह्या शिक्षणामध्ये किंवा शिक्षण घेतील तर त्यांना प्रोत्साहन म्हणून म्हणजे स्कॉलरशिप दिली पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं तर अशी शिफारस त्यांनी त्यावेळी असलेल्या हंटर कमिशनकडे केली होती अनाथ अपंग विधवासा अशा स्त्रियांची सेवा करून त्यांना स्वावलंबी जीवन जगता यावे यासाठी कार्य करण्याचा आपला निश्चय रमाबाईंनी पुणे मुंबई अहमदाबाद इथल्या पुढाऱ्यांना व धनवणांना कळवला तर ज्या काही अनाथ असतील किंवा अपंग असतील विधवा असतील अशा स्त्रियांची सेवा त्यांना करायची होती आणि त्यांना स्वावलंबी म्हणजे स्वतःच्या पायावरती उभं करायचं होतं की ज्यामुळे त्या स्वावलंबी होतील आणि स्वतःचे आयुष्य व्यवस्थितपणे जगू शकतील आणि त्यासाठी त्यांनी पुणे मुंबई अहमदाबाद येथील जे काही पुढारी असतील जे काही धनवान असतील श्रीमंत लोक असतील त्यांना हा त्यांचा निश्चय किंवा निर्णय कळवला होता पण अशा कार्याची समाजाला काही गरज आहे हा विचारच काहींना पटला नाही कारण त्यावेळी जी लोकं होती ती जास्त शिकलेली नव्हती बुरसटलेल्या विचारांची होती तर त्यामुळे त्यांना हा निर्णय काही पटला नाही की स्त्रियांसाठी त्यांनी असं काहीतरी काम करावं एका उदार गृहस्थानी दहा हजार रुपये देऊन त्या रकमेत रमाबाईंनी त्यांचे ते चाळीस हजार रुपयात होणारे काम करून दाखवावे अशी अट घातली तर यावरून आपल्याला कळते की त्यावेळीच्या असलेल्या लोकांची विचारसरणी कशा पद्धतीची होती मला भारतातील सर्व स्त्रिया सारख्याच आहेत जेथपर्यंत माझ्या शरीरात रक्ताचा एक बिंदू मात्र आहे तेथपर्यंत आपल्या स्त्री जातीचे कल्याण व सुधारणा करण्याच्या कामापासून मी परामुख होणार नाही परामुख म्हणजेच काय की एखाद्या गोष्टीपासून निर्णय घेतल्यानंतर त्या गोष्टीपासून आपण फिरायचं नाही किंवा मी पाठ फिरवणार नाही या कामापासून असं त्यांनी सांगितलं होतं की माझ्या शरीरात एक रक्ताचा बिंदू असेपर्यंत शेवटपर्यंत मी भारतातील सर्व स्त्रियांसाठी काम करणार आहे असं त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं जातीची सुधारणा करण्याचे व्रत मी धारण केले आहे या उद्गारावरून त्यांना एकूण होते आणि त्यांचे दुःख दूर करण्याविषयी किती तळमळ होते हे दिसून येते तर या त्यांच्या बोलण्यातून आपल्याला हे स्पष्ट होते की त्यांना स्त्रियांसाठी किती काम करण्याची इच्छा होती रमाबाईंची कन्या मनोरमा प्रदेशातून ब्रेल लिपी शिकून आल्यामुळे अंध स्त्रियांच्याही शिक्षणाची सोय झाली ब्रेल लिपी म्हणजेच काय की जे अंध व्यक्तींसाठी त्यांच्या शिक्षणासाठी उपयोगी पडते ज्यामध्ये ब्रेल लिपीमध्ये सिक्स डॉट्स असे असतात की ज्यावरून हात फिरवल्यानंतर कारण त्यांची स्पर्श क्षमता जी असते खूप चांगल्या पद्धतीची असते आणि मग त्यामुळे ते ब्रेल लिपीमुळे काय करू शकतात ज्या पद्धतीने आपण लिहू शकतो किंवा वाचू शकतो तर ते सुद्धा काय करतात ब्रेल लिपीमुळे शिक्षण घेऊ शकतात तर त्यावेळेला ज्या अंध स्त्रिया होत्या मग त्यांना शिक्षण कसं मिळणार तर त्यासाठी त्यांची जी मुलगी होती मनोरमा ही परदेशात जाऊन ब्रेल लिपी शिकून आली आता त्यामुळे अंध स्त्रियांच्या शिक्षणाची सोय सुद्धा झाली होती पंडिता रमाबाईंनी मुक्त मिशनची स्थापना केली मुक्त मिशन मध्ये जुजबी शिक्षण देऊन मुलींना स्वावलंबी करत असतानाच रमाबाईंनी एक एक लहान उद्योग व्यवसाय सुरू केले तर त्यांनी कशाची स्थापना केली होती मुक्ती मिशन तर हे नावही तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे तर त्यासाठी त्यांनी काय केलं होतं की स्त्रियांना स्वावलंबी बनवायचं म्हणजे काहीतरी काम त्यांना देणं गरजेचं होतं तर त्यासाठी त्यांनी लहान मोठे उद्योग सुरू केले होते तर ते उद्योग व्यवसाय काय होते केळीच्या सोपट्यापासून टोपल्या बनवणं असेल वाखाच्या दोऱ्या वळणे वेताच्या खुर्च्या विणणे लेस स्वेटर मोजे विणणे गाई बैलांचे खिल्लार शेळ्या मेंढ्यांची चरणी मशीनचा गोठा दूध दुपते कुक्कुटपालन सांडपाणी महिल्यापासून खत बनवणे भांड्यावरती नावे घालणे भांड्यांना कलई करणे हातमागावर कापड सतरंजा विणणे घाण्यावर तेल काढणे छापखान्यातील टाईप जुळवणे सोडणे चित्रे छापणे कागद मोडणे पुस्तक बांधणे दवाखाना चालवणे धोबीकाम असे कितीतरी प्रकारचे उद्योग स्त्रिया स्त्रिया करत आणि त्यासाठी त्यांनी स्त्रियांना प्रोत्साहनही दिलं होतं ही त्या काळी फारच नवलाईची गोष्ट ठरली कारण त्यावेळी अशा पद्धतीने कुठलेही उद्योग व्यवसाय स्त्रिया सुरू करत नव्हत्या परंतु त्यांच्या प्रोत्साहनामुळे बऱ्याचशा स्त्रियांनी काय केलं होतं अशा पद्धतीचे उद्योग सुरू केले होते अडीच हजार लोक बसू शकतील असे प्रार्थनाबद्दल म्हणजे चर्च बांधताना काटकसर म्हणून रमाबाईंनी त्याचा आराखडा स्वतःच तयार केला आणि डोक्यावर विटांचे घमेले वाहून बांधकामाला हातभारही लावला तर काटकसर करून पैसे ते काम करायचं होतं त्यासाठी त्यांनी काय केलं की अडीच हजार लोक बसू शकतील अडीच लो हजार लोकांची व्यवस्था होईल बसण्याची असं त्यांनी प्रार्थना मंदिर म्हणजे चर्च बांधलं होतं आणि त्यासाठी त्यांनी स्वतः तिथे काम केलं होतं श्रम प्रतिष्ठेचा धडा त्यांनी आपल्या कृतीतून आश्रमातील मुलींना नेहमीच दिला कारण त्या स्वतः वेळेला श्रम करतील किंवा काम करतील तर तेच बघून त्यांच्या आश्रमात असणाऱ्या मुली असतील किंवा स्त्रिया असतील त्या त्यांच्यापासून काहीतरी शिकणार होत्या रमाबाईंचे आयुष्य म्हणजेच संघर्षाची आणि संकटाची एक दीर्घ साखळी होती पण त्या खसल्या नाहीत स्त्रीचा एक व्यक्ती म्हणून विचार आणि विकास करू पाहणाऱ्या पंडिता रामाबाई या सहस्रकातील एकमेव कर्मयोगिनी व सच्छील साध्वी होत्या कारण त्यावेळी स्त्रियांनी शिक्षण घेणं किंवा कुठल्याही सभेमध्ये भाग घेणं किंवा कुठल्याही समाजकार्यात भाग घेणं व्यवसाय सुरू करणे हे त्यावेळेला सहज शक्य नव्हतं हो परंतु त्यांच्यामुळे बऱ्याचशा स्त्रियांनी ते काय केलं होतं सुरुवात केली होती आणि स्त्रीसुद्धा एक व्यक्ती आहे तर त्या व्यक्तीचा विचार किंवा विकास करणं किती अवघड होतं त्यावेळेला परंतु त्यांच्या मदतीमुळे कसं ते शक्य झालं होतं ते आपल्याला या दिसतं त्या अशा सूर्यकन्या सूर्यकन्या होत्या ज्यांच्या नशिबी स्वतःच्या तेजामुळे आयुष्यात हुरपळणे आले पण त्यांनी अनेक वाळवंटी आयुष्याचे नंदनवन करत ते की ते काळखी आयुष्य उजळून टाकली त्यांच्या स्वतःच्या आयुष्यामध्ये बऱ्याचशा अशा गोष्टी घडल्या होत्या की ज्यामुळे त्यांना पुढे जाणे शक्य नव्हते हो परंतु तरी सुद्धा वाळवंटी आयुष्य म्हणजेच काय की बरेचसे त्यांच्या आयुष्यामध्ये असे चढ उतार आले होते की ज्यामध्ये पुढे जाणे शक्य नव्हते परंतु तसे असताना सुद्धा त्यांनी ज्या इतर स्त्रिया होत्या त्यांचे आयुष्य उजळून टाकले होते तर अशा पद्धतीने हा लेसन तुम्हाला दिलेला आहे तर लेसन जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा